तपाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन गणित विषयाच्या अंकापर्यंत संख्यांचे वाचन व वा लेखन या घटकामध्ये आज आपण काय काय शिकणार आहोत हे आपण सर्वप्रथम इथं पाहूयात तर पहिली जी बाब आहे ती आहे संख्या लेखनाची दशमान पद्धती दशमान पद्धतीबद्दल आपण मागच्या तासाला सांगितलं होतं पुन्हा एकदा इथे होईल आपली आणि व्यवस्थित होईल अजून कारण मागील तासाला आपण रोमन संख्या लेखन पद्धती बघितली होती तिचे ड्रॉबॅक्स म्हणजे तोटे काय आहेत हे, हे पाहिलं होतं त्यात शून्याला कोणताच चिन्ह नाहीये शून्यासाठी हो त्यामुळे जगाने कोणती पद्धती स्वीकारली त्याबद्दल आपण या घट घटकामध्ये पाहणार आहोत तसेच संख्या वाचनाची पद्धती म्हणजे मला संख्या वाचायची आहे तर मी वाचायची कशी ते आपण या घटकामध्ये शिकणार आहोत मला संख्येचं लेखन करायचंय ते कसं करायचं तेही या घटकामध्ये आपण पाहणार आहोत चौथी बाब जर या घटकामध्ये आपण पाहणार आहोत तर ते आहे की स्थानानुसार बदलणारी संख्येची किंमत जसं स्थान बदलतं तशी संख्येची किंमत बदलत जाते आता ते कशी बदलते आणि याला कारणीभूत कोण आहे तर याला कारणीभूत आहे आपली दशमान पद्धती अतिशय चांगली पद्धत आहे त्यानंतर आहे शेवटचं ते म्हणजे व्यावहारिक भाषेमध्ये संख्येचं वाचन करायचं म्हणजे पहा एखादी संख्या असते एक हजार पाचशे आणि दुकानदाराला आपण विचारतो कि किती बिल झालं त्यावेळी तो म्हणतो दीड हजार आता हे दीड हजार काय झाले तर हे दीड हजार झालं व्यावहारिक भाषेतलं वाचन हे इथं आपण लक्षात घ्यायचं व्यावहारिक भाषा म्हणजे काय हे तर कशाला उगच सव्वाशे रुपये साडेपाचशे रुपये हे सर्व शब्द व्यावहारिक भाषेतले आहेत आपण आपल्या आई वडिलांच्या तोंडून ऐकलेल्या असतील दुकानात गेल्यानंतर मंडईत गेल्यानंतर हे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात तर आता यातील जो पहिला उप म्हणजे पहिली जी बाब आहे संख्या लेखनाची दशमान पद्धती ती आता आपण इथे पाहूयात आता दशमान पद्धती काय आहे आणि ही दिली कुणी तर दशमान पद्धतीचा शोध हा भारतामध्ये लागला जे पुरा जुन्या काळामध्ये भारतीय संशोधक होते गणितज्ञ होते त्यांनी या पद्धतीचा वापर करायला सुरुवात केली आणि आपल्याकडे काय व्हायचं त्या काळात सुद्धा म्हणजे फार पूर्वी मध्य आशियातून अनेक व्यापारी आपल्याकडे यायचे आपल्या इथला माल घेऊन युरोप खंडामध्ये विकायला न्यायचे आणि युरोप खंडात तर रोमन संख्या पद्धती वापरत होते आणि त्यात सर्व चिन्हच रोमन संख्या पद्धतीत आपण पाहिले पा एक साठी पाच साठी परत यांच्यावरच एक एक शून्य वाढवत जायचं एक आणि पाचवर पा दहाचे होतील आता शंभर पन्नास चे होतील पाचशे आणि शंभरचे होतील हजार आणि यांच्यासाठी त्यांनी काय केले होते ग्रीक लिपीतील रोमन लिपीतील कॅपिटल अक्षर वापरले होते एक साठी आय पाच साठी सांगा बरं काय होत रोमन संख्या पद्धतीत वी, वी, वी पुढे सांग शून्य बरोबर तर आता पहा आपल्या इथे लिहून या पद्धतीने होतं तिथं शून्यच नव्हतं शून्य म्हणजे माझ्याकडे काहीच नाही शून्य हे दाखवायचं कसं तर त्यांच्याकडे ही सोय नव्हती तेव्हा भारतीय संख्या लेखन पद्धती आपल्या इथल्या इथे जे व्यापाराला लोक यायचे किंवा भारतातील लोक तिथं व्यापारासाठी जायचे त्यावेळी त्यांनी ते वे जगातील वेगवेगळ्या लोकांना आपली संख्या पद्धती शिकवली जिला नाव आहे दशमान संख्या पद्धती दशमान पद्धती ठीक आहे आणि दशमान हा शब्द आपल्याला खूप फायद्याचा आहे दशमान म्हणजे दहाच्या पटीमध्ये मोजली जाणारी पद्धत ठीक आहे आता आपण दशमान पद्धतीमध्ये दशमान पद्धती ही भारतीयांनी जगाला दिलेली एक खूप मोठी भेट शुन्या आहे शून्य आणि शून्यानंतर दशमान पद्धती तर आता दशमान पद्धतीत काय होतं पहा दशमान पद्धतीमध्ये एकक स्थानापासून डावीकडील प्रत्येक स्थान हे दहाच्या पटीने वाढत जात आता इथे तुम्हाला एकक स्थानापासून अब्ज स्थानापर्यंतचे वेगवेगळी स्थान पाहायला मिळतील एकक स्थान एकक स्थान म्हणजेच काय एक दशक म्हणजे दहा म्हणजे दहा पट असते शतक म्हणलं की शंभर पट हजार एक हजार पट आता हे कसं आपण ठरवायचं समजा एकच संख्या आहे पाचशे पंचावन्न ठीक आहे मी संख्या घेतली पाचशे पंचावन्न त्यातला जर एकच स्थानचा पाच बघितला तर त्याची किंमत काय आहे फक्त पाच पाचशे पंचावन्न ही संख्या आहे दशमान पद्धतीत आपण काय सांगितलं की प्रत्येक स्थान हे डावीकडे जाताना दहाच्या पटीने वाढतं आता एकक स्थानचे मी पाच घेतले तर याची किंमत काय होते पाच होते ठीक आहे जर मी दशक स्थानचे पाच घेतले तर याची किंमत मात्र पन्नास होणार आहे कारण की इथे पहा आपण लिहिलं आहे दशक दशक म्हणजे दहा म्हणजे दहाच्या पटीने ते वाढत चालली आहे एकक स्थानची पाच ची किंमत होती पाच दशक स्थानच्या पाच ची किंमत पन्नास मग शतक स्थानच्या पाच ची किंमत पाच गुणिले शंभर पाचशे आणि यांची आपण ज्यावेळी बेरीज करतो त्यावेळी आपल्याला उत्तर पहा तेच मिळतं पाचशे पंचावन्न आणि अशा पद्धतीने दशमान पद्धतीत डावीकडील प्रत्येक स्थान हे दहाच्या पटीने वाढत जातं तुम्हाला लिहिता यावं यासाठी तुम्हाला लिहिता यावं यासाठी मी काय केलंय मग कि फक्त महत्वा महत्वाचे पॉइंट काढलेले आहेत बाकीचं जास्त काही आपण वाढवलेलं नाहीये यामध्ये ठीक आहे मग तुम्ही काय करू शकता लिहून घेताना या ज्या गोष्टी आहेत अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन यामध्ये जो पिवळ्या भागात दिलेला पॉईंट आहे तो एक मुद्दा लिहायचा आणि त्याच्या पुढे खालच्या एक एक चोळ आहेत तेवढ्या चोळी लिहून घ्या जास्त लिहित बसू नका पुढे जाऊ आता हे पाहिजे लक्षात आलं का दशमान पद्धतीत दशमान पद्धतीमध्ये काय होतं एकक स्थानापासून जस जसं आपण डावीकडे जाऊ तस तशी ती संख्या दहाच्या पटीने वाढत जाते एक उदाहरण आपण इथे पाहिलं पाचशे पंचावन्नच आणि आता पुढे जाऊ परत आहे संख्या वाचनाची पद्धती आता मला संख्या वाचन करायचंय कोणतीही संख्या असेल समजा की इथे मी उदाहरण लिहिलं दोन तीन चार पाच अशी एक संख्या लिहिली आहे आणि मला या संख्येचं वाचन करायचंय तर नियम काय आहे नियम पहिला नियम असा आहे की उजवीकडून सॉरी सगळ्यात अगोदर गट करून घ्यायचे ब उजवीकडून गट करून वाचल्यास सोयीचे जाते आता गट करताना पहिलाच गट जो आहे तो तिघांचा आहे एकच गट फक्त तिघांचा आहे इतर गट जर तुम्ही बघितले तर हे सर्व गट दोन दोनचे आहेत कुठेच तीनचा गट नाही सर्वात उजवीकडचाच गट हा फक्त तीनचा आहे बाकीचे सर्व गट दोन दोनचे आहेत आणि यासाठी संख्या वाचन करायचं असेल किंवा संख्या आपल्याला एका संख्येतून दुसऱ्या ह्याच्यात बदलायचा असेल जो आपला चौथा मुद्दा आहे तसं जर बदलायचा असेल तर आपल्याला हा तक्ता पाठ असणं गरजेचं आहे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी आणि अब्ज तर पहिल्यांदा काय करायचं उजवीकडून तीनचे गट करायचे एकक दशक शतक आणि डावीकडे दोन दोनचा गट करायचा आता आपण इथे उदाहरण म्हणून दोन हजार म्हणजे इथे दोन तीन चार पाच ही संख्या इथं लिहिलेली आहे हे दोन तीन चार पाच मला आता या संख्येचं वाचन करायचंय तर आपण काय करणार शेवटून तीन संख्या सोडून उजवीकडून काय करायच्या लक्षात घ्या उजवी बाजू व डावी बाजू हे मी मुद्दा म्हणून पहिल्या तासापासून असं लिहितोय सुरुवात असल्यामुळे उजवीकडून तीन अंक सोडून द्यायचे तीन अंक सोडले की तिथं काय करायचं असा कोमा द्यायचा आता या अंक अंक होते मग हे सोडून दिले की मग परत इथं गट आहे हे पण लक्षात येत नसेल तर काय करायचं यांच्या खाली लिहायचं असं एकक दशक शतक हजार आणि मग या पद्धतीने याचं वचन होत दोन हजार तीनशे पंचेचाळीस आपण स्कॉलरशिपला आहोत त्यामुळे आपल्याला हे येत आहे असं मी गृहीत धरतो आणि ही जी संख्या वाचनाची पद्धती आहे या यामध्ये एवढंच सांगतो की आपल्याला हा जो चार्ट आहे वर दिलेला आणि त्याचे गट कसे करायचे या दोन गोष्टी आपण पाठ करणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता संख्या वाचनाची पद्धती करताना आपण अजून एक उदाहरण घेऊयात तर पहा यामध्ये काय आहे शेवटचे तीन अंक सोडून द्यायचे पुन्हा उजवीकडून किती सोडायचे शेवटच्या तिघांचा एक गट होईल इथे कोमा द्यायचा परत दोघांचाच गट करायचा म्हणजे सात आणि पाचचा एक गट होईल परत कोमा द्या आता इथे आपल्याला सेपरेट संख्याच मिळतात पहा हे गट केल्यामुळे काय झालं एक सेपरेट संख्या मिळत गेली कोमा कोमा दिला की नाही आपण हे पहा इथं पंचा पंधरा मिळाले नंतर पंच्याहत्तर आहेत आणि शेवटी आठशे तीन आहेत हो आणि आपल्याला जर तो तक्ता व्यवस्थित पाठाचे एक दशक शतक हजार दश हजाराचा तर आपण अतिशय व्यवस्थित या दिलेल्या संख्यांचं वाचन करू शकतो इथे नंतर काय होतं हजाराचा येणार आहे गट नंतर आहे लाखाचा म्हणून आपल्याला इथे गट केल्यानंतर मी हे पिडे पाठवणार आहे तुम्ही आता फक्त स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर लिहून घ्या आता समजावून घ्या हे थोडस गट केले गट केल्यानंतर ती शेवटच्या तिघांचा गट केल्यावर कोमा दिला परत दुसरी संख्या आहोत दोनचा गट केला परत कोमा दिला यामुळे आपल्याला पूर्णपणे काय झाले पण अशा वेगवेगळ्या संख्याच मिळाल्या हो की नाही मी तर कोमा सोडून मध्ये अशा रेषा ओढल्यात मग पंधरा मिळाली पंच्याहत्तर मिळाली आणि शेवटी आठशे तीन मिळाली आता मग मी हे वाचन करताना पंधरा पंच्याहत्तर आठशे तीन असं करणार नाही कारण का की आपण इथे हा तक्ता बघितलाय आणि या तक्त्यानुसार आपल्याला लक्षात ठेवायचं की यांची स्थानं जे आहेत ती कोणती आहेत तर इथं आठशे तीन हे वाचन आपल्याला करावंच लागणार ते शेवटी करणार यानंतर येतं ते हजाराचं घर त्यानंतर लक्ष किंवा लाखाचं घर येतं म्हणून याचं वाचन काय होणार पंधरा लाख पंच्याहत्तर हजार आठशे तीन असे आपण गट करायचे तुकडे करत जायचं जेणेकरून की आपल्याला संख्या वाचनाची ही जी दशमान पद्धती आहे ती आपल्याला सोप्या पद्धतीने आपण वापरू शकतो गट करायला विसरायच नाही शेवटून तीनचा गट नंतर दोन दोनचे गट करत जायचंय पुढे जाऊयात आता पुढचा जा जो आपला तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे संख्येचं लेखन करायचं वाचन करणं सोपं जातं कारण का आपण तिथे गट करतो वाचन करताना काय करतो आपण पहा गट करतो आणि गट करत असताना कोमा कोमा देत जातो त्यामुळे आपल्याला काय होतं पूर्णपणे वेगळ्या अशा संख्या तिथं मिळत जातात आणि मिळत गेल्यामुळे आणि आपल्याला जर हा तक्ता व्यवस्थित पाठ असेल तर आपण ते सहजतेने वाचू शकतो अजून एक जर का आपल्याला एखादी मोठी संख्या असेल आणि मला गटच करता येत नाही तर मग काय मला वाचायलाच येणार नाही का असं काही समजू नका कोणतीही संख्या असू द्या अशी एखादी संख्या आहे आणि आप आपल्याला तो तक्ता पाठे एकक दशक शतक हजार दश हजार या पद्धतीने लिहून घ्यायचं मग खाली लक्ष दशलक्ष कोटी आणि मग शेवटून गट केले आपण की के आपल्याला यांचं वाचन करायचं जमत एक कोटी अठ्ठावन्न लाख वीस हजार पंचेचाळीस असं सुद्धा आपण याचं वाचन करू शकतो यासाठी खालच्या बाजूला तुम्ही या, या पद्धतीने तो जो तक्ता आहे त्यातील संख्या लिहू शकता मी विद्यार्थ्यांना जास्त प्रश्न विचारत नाही कारण की आपल्याला झुमला चाळीसच मिनिटांचा वेळ असतो ठीक आहे पुढे जाऊ संख्या लेखन पहा आता संख्या अंकात लिहिताना संख्या लेखन आता आपला मेन मुद्दा काय आहे संख्या लेखन वेळ असेल तर हे पटकन लिहून घेऊ शकता संख्या अंकात लिहिताना प्रथम कुठून सुरुवात करायची तर मोठ्या स्थानावरील अंकापासून करायची आता मोठं स्थान कोणतं पा एकक दशक शतक हे आपण ज्यावेळी पाहत जातो त्यावेळी आपल्याला दहा अंकापर्यंतच्या संख्या असल्यामुळे अब्ज हे आपल्याला मोठं स्थान आहे मग मोठ्या स्थानापणा स्थानापासून आपण अंक लिहायला सुरुवात करायची जशी संख्या दिली असेल त्यातलं मोठं स्थान पाहिजे लाख असेल तर लाखापासून सुरुवात करायची हजाराची पाच अंकी संख्या असेल तर दश हजारापासून सुरुवात करायची नंतर त्यापेक्षा लहान स्थानावर दिलेल्या संख्येतील अंक लिहा जिथे काही अंकच नाही तिथे आपल्याला शून्य लिहावं लागतो हे इथं आपण लक्षात घ्यायचंय आणि त्यासाठी आपल्याला हा तक्ता सुद्धा खूप गरजेचा आहे कसा गरजेचा आहे पाय एखादं उदाहरण घेऊयात चार लाख चार लाख पंधरा हजार दोन अशी एक संख्या इथं लिहिली चार लाख पंधरा हजार दोन आता यामध्ये मोठं घर कोणतं कारण की संख्या लिहिताना काय सांगितलंय मोठ्या स्थानावरचा अंक पहिल्यांदा लिहावा मग मोठं घर कोणतं आहे यात ते आहे लाख आणि ते किती लाख दिलेले आहेत आपल्याला चार लाख दिलेले म्हणून आपण काय करणार तक्ता आठवणार आणि नार। लाखाच्या घरामध्ये चार लिहिणार परत हा झाला एक गट परत आहेत पंधरा हजार ते आपण पंधरा हजारात दोन संख्या आपल्या इथं आलेल्या आहेत पण शेवटी फक्त दोनच आहेत आणि इथे तर तीनचा गट आहे मग आता काय करायचं फक्त दोन, दोन लिहिलं तर उत्तर होणार आहे का हे बरोबर तर उत्तर बरोबर होणार नाही कारण संख्या आपली तयार होईल मग चार अंकी चार हजार एकशे बावन्न मग अशा वेळी काय करायचं शतक स्थानी कोणीच नाहीये दोन हे फक्त एकच स्थानी येणार आहेत दशक सुद्धा कोणी नाहीये म्हणून आपण तिथे शून्य ठेवला आणि अशा पद्धतीने चार लाख पंधरा हजार दोन हे आपण इथं लिहिलेलं आहे आणि हे पण लिहिताना हा तक्ता जर लक्षात येत नसेल तर आपण काय करू एक शकतो एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष असं लिहू शकतो आणि चार लाख सांगितले म्हणून लाखाच्या वर चार लिहिले हजारामध्ये पंधरा आहेत या दोघांचा एक गट असतो म्हणून या ते दोन्ही संख्या आलेल्या आहेत दोन अंके आले आणि इथं फक्त दोन होते म्हणून इथं लिहिताना इथून शेवटून सुरुवात करा मग दोन आहेत जर एकशे दोन असते तर आपण एकशे दोन लिहिले असते आता आपण पाचवी लावू त्यामुळे आपल्याला ह्या तीन अंकी संख्या व्यवस्थित येत असतील शेवटच्या अशा पद्धतीने इथं आपण संख्या लेखन गरजेचं संख्या लेखन करणं गरजेचं आहे आता या घटकामध्ये महत्वाचा काय भाग आहे तर तो इथे आहे पा चौथा आणि पाचवा मागाशीच सांगितलं होतं हे पा दशमान संख्या लेखन पद्धती आपण बघितली भारतीयांनी दिलेली आहे त्यानंतर आपण एक मिनिट संख्या वाचनाची पद्धती बघितली बऱ्याच विद्यार्थ्यांना संख्या वाचन वाचन करता येत असेल कारण आपण स्कॉलरशिपला बसलेलो आहोत हे मी इथं गृहीत धरतोय त्यानंतर संख्या लेखन यासाठीचा अभ्यास मी ग्रुपवर पाठवून देतो संख्या लेखनाचा सराव करा आता आपल्या या घटकामध्ये अजून दोन नवीन काही गोष्टी असतील तर ही चौथा मुद्दा आणि पाचवा मुद्दा आहे बस बाकी वरच्या ज्या तीन मुद्दे आहेत हे तुम्ही इता चौथीपर्यंत तुमचे झालेले असतात तर आता आपण चौथ्या मुद्द्याकडे जाऊया स्थानानुसार बदलणारी संख्येची किंमत आणि त्यासाठी पहिल्यांदा एक उदाहरण दिलेलं आहे कि साठ लाख साठ लाखचे योग्य वाचन कोणते बघा प्रश्न समजून घ्या साठ लाखचे योग्य वाचन कोणते आता मी जे वाचन करतोय ते काय आहे साठ लाख ते वाचन योग्यच आहे पण इथं वेगवेगळे पर्याय दिलेत पहिला आहे सहा दश लक्ष दुसरा आहे सहा कोटी तिसरा आहे सहा लक्ष चौथा आहे चार सॉरी सहा दश हजार तर हो, आता योग्य वाचन कोणतं यासाठी आपल्याला पुस्तकात काय सांगितलं जातं कि मग साठ लाख लिहा दशलक्ष म्हणल्यावर दहा लाखाने भागा बघा मूळ पद्धत काय आहे मूळ पद्धत सांगणं गरजेचं आहे म्हणून मी काही करत नाहीये मूळ पद्धत आपल्याला इथं सांगणं गरजेचं आहे आता साठ लाख असतील आणि याच लक्ष काढायचं असेल तर मला इथं काय करावं लागेल एक लाखाने भागावं लागेल आता ज्यावेळी असा भाग आता हे म्हणाल सर अपूर्णांक लिहिला तुम्ही तर अपूर्णांक हे भागाकाराच रूप आहे आणि असा भागाकार आपल्याला शिकणं गरजेचं आहे पाचवीला आलोय अपूर्णांकावरची उदाहरणं सोडवताना किंवा यापुढे आपल्याला विग वेगवेगळी उदाहरणं पदावली असतील किंवा समीकरणांची उदाहरणं असतील ती सोडवताना या पद्धतीनेच भागाकार करणं गरजेचं आहे त्यामुळे हे या वर्षी शिकून घ्यायचं आता एक लाखाने भागताना मी काय करणार या एक वर किती शून्य आहेत पाच मी पाच शून्य काट मारले तसेच वरचे सुद्धा पाच शून्य काट मारले तर या इथे सहा लक्ष हा चुकीचा पर्याय होतो इथं किती पाहिजे होतं मग साठ लक्ष असा पर्याय पाहिजे होता मग प्रत्येक वेळी आपण भागाकार करायचा का तर तो भागाकार करत बसायचा नाही यासाठी एक ट्रिक सांगतो ती ट्रिक व्यवस्थित लक्षात घ्या मुख्य पद्धत काय आहे तर या पद्धतीने आहे की जी काही संख्या दिली असेल आणि तिचं लक्ष काढायचं म्हणल्यावर तिला एक लाखाने भागायचं दश हजार काढायचं म्हणल्यावर तिला दहा हजाराने भागावं लागलं असत कोटीने म्हणजे एक कोटीने ते साठ लाखाला भागावं लागलं असतं दशलक्ष म्हणजे सहा सॉरी साठ लाखाला दहा लाखाने भागावं लागलं असतं मग एवढा आपल्याला वेळ आहे का की प्रत्येक पर्यायाला भागत जायचं मग यावेळी आपण काय करणार आहोत त्याची एक मी ट्रिक इथं तुम्हाला सांगतो ती व्यवस्थित समजावून घ्या आपल्याकडे शेवटची दहा मिनिटं आहेत तरी ते पहा साठ लाख मी इथे हे सगळं लिहून घेतो लिहून घेतल्यानंतर मी यांच्या खाली जे काही आपल्याला स्थान आहेत वर तुम्हाला पाच गट दिसतील त्यातील स्थाने याच्या खाली एका खाली एक लिहून घेऊ एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष या पद्धतीने मी इथे स्थाने लिहून घेतली आणि आता पहिला पर्याय काय आहे की सहा दशलक्ष असं त्यांनी म्हटलेलं आहे मग यामध्ये आपण काय करायचं दशलक्ष कुठे आहेत ते पाहिजे तर पाया आप इथे आपल्याला दशलक्ष दिसतंय मग दशलक्षाच्या पुढे काय करायचे आपण अशी रेषा ओढायची आणि त्याचा चौकटच करून घ्यायची बघा आता साठ लाखाचे किती झाले मग इथे सहा दशलक्ष झाले म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर आहे पहिलाच पर्याय बरोबर आहे जर मला कोटी विचारला असतं तर दशलक्षाच्या पुढे कोटी येत मग कोटी तिथं काय असतं शून्य असतं हो आणि मग मला काय करावं लागले असते इथं पॉइंट ठेवा लागला असता आणि मग याचं उत्तर आलं असतं झिरो पॉईंट सहा कोटी मला याचं सहा लक्ष लग... काढायचंय बघा साठ लाख आहेत माझ्याकडे आणि त्याचे मला लक्ष काढायचे पुन्हा मी काय करणार एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष या पद्धतीने लिहून घेणार लिहून घेतल्यानंतर काय सांगितले मला लक्ष काढा तर लक्षचं पाहित्य आहे या लक्ष्याच्या पुढे मी अशे पद्धतीने रेश ओढणार रेश ओढल्यानंतर डावीकडे जो काही अंक असेल त्याला पकडून मी चौकट करणार आहे डावीकडचे अंक इथं घ्यायला विसरायच नाही आणि चौकट केल्यानंतर मला कोणती संख्या मिळाली तर ती मिळाली साठ लक्ष ठीक आहे म्हणजे मग आपण भागाकार केला होता तेव्हाही उत्तर साठ लक्ष चालू होतं आता हे साठ लक्ष आले आता मला दश हजार काढायचे लक्षात घ्या मला काय करायचे दश हजार काढायचे आहेत तर दश हजार काढताना काय करायचं ते आता इथं आपण पाहूयात जसं आपण मागाशी चौकट केली होती तशीच करायची इथं काय सांगितलंय दश हजार नीट लक्ष द्या दश हजार सांगितले आहेत म्हणून मी इथे जी स्थान लिहिली आहेत ना खाली त्यात दश हजार शोधणार दश हजार कुठे आहे पहा तर या इथे शेवटून चार अंक सोडले की दश हजार आहे त्याच्यापुढे मी रेश शोडणार आणि डावीकडे जेवढे काय आकडे असतील त्याला मी इथे चौकट करणार आणि चौकट केल्यानंतर काय लक्षात आलं पहा तर त्या चौकटीमध्ये जी संख्या राहते ती आहे सहाशे काय आहे सहाशे मग साठ लाख बघा लक्षात घ्या साठ लाख याचे जर मी दश हजार करायला गेलो तर त्याचं उत्तर येणार आहे सहाशे दश हजार ही ट्रिक लक्षात येते का पहा जर कोणाच्या लक्षात नसेल आली तर त्याने तसं मेसेज करा किंवा हँडरेज करा मी ते समजावून सांगण्याचा पुन्हा प्रयत्न करतो जर कोणाला हे लक्षात नसेल आलं तर त्या विद्यार्थ्याने हँडरेज करा किंवा तसं सांगा की सर हे ट्रिक मला लक्षात नाही आलेली मी पुन्हा सांगा पहा आपण साठ लाखाचं एक उदाहरण घेतलं होतं त्याचे दशलक्ष केले कोटी करताना फक्त इथं शून्य पॉइंट सहा घेतले तर हे तुम्हाला हळूहळू पुढे लक्षात येईल जसं आपण दशमान परिमाणे शिकायला जाऊ त्यावेळी सुद्धा हीच पद्धत आपण वापरणार आहोत परत आहे तिसरा पर्याय सहा लक्ष तर सहा लक्ष होत नाही त्याचं साठ लक्ष होतं कारण इथं आपण लक्षाच्या पुढे रेषा ओढणार आणि डावीकडचं जेवढा काही आकडे असतील त्याला आपण चौकट करणार दश हजाराचं करताना दश हजार कुठे आहे बघितलं त्याच्या पुढे रेषा ओढली आणि डावीकडे जेवढी काही संख्या होती तिला मी इथे चौकट केली झालं सहाशे दश हजार आता अजून यातलं एक उदाहरण पहा आठ कोटी म्हणजे किती आणि पर्याय त्यांनी वेगवेगळे दिलेत ऐंशी दशलक्ष आठशे हजार आठशे दशलक्ष आठ हजार हजार आठ हजार हजार असे वेगवेगळे पर्याय दिलेत काय करायचं नाही दिलेली संख्या आठ कोटी आहे मी इथे एकक पासून कोटीपर्यंत सगळं लिहून घेतो एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष आणि शेवटचं घर आपलं असणार आहे कोटी आणि त्यावरती संख्या लिहू आठ कोटी सांगितलंय दुसरीकडे काहीच नाही याचा अर्थ मी ते सगळीकडे शून्य लिहित जाणार आठ कोटी आहेत ना आता आपण पर्यायाकडे जाऊयात पर्याय काय सांगितलंय पहिला पर्याय ऐंशी दशलक्ष ऐंशी दशलक्ष बरोबर आहे का तर मी दशलक्षच्या दशलक्षच घर इथे आहे मी याच्या पुढे रेष ओढणार आणि रेष ओढून डावीकडे जी काही संख्या असेल तिला मी चौकट केली आपलं उत्तर आलं ऐंशी मग दशलक्ष किती होतात ऐंशी दशलक्ष होतात म्हणजे पहिलाच पर्याय इथे सुद्धा बरोबर आहे म्हणजे पहिला पर्याय इथे आपला उत्तर बरोबर येतो मग हजार जर मला करायचे झाले तर हजार किती होतील ते आपण इथं पाहूयात यांनी इथं काय केलंय आठशे हजार दिले उत्तर बरोबर आहे का चेक करूयात हा आपल्याला प्रत्येक पर्यायाचं उत्तर सांगता आलं पाहिजे स्कॉलरशिपला आपण बसलो ना प्रत्येक पर्यायाचं उत्तर कसं बरोबर आणि दुसऱ्या म्हणजे एका पर्यायाचं उत्तर कसं बरोबर आणि बाकीचे पर्याय कसे चुकीचे हे आपल्याला समजलं पाहिजे म्हणून आता इथे काय करायचं पहा आठशे हजार सांगितले हजाराच्या पुढे मी रेषा ओढणार हजाराच्या घरापुढे मी काय करणार रेषा ओढणार इथे आणि इकडून असा हा भाग मी चौकट करणार चौकट केल्यावर आता इथे काय राहिले पहा तर इथे राहिले ऐंशी हजार म्हणजे जर हजार करायचं असतं तर इथं त्यांनी या दुसऱ्या पर्याय काय द्यायला पाहिजे होत ऐंशी हजार हजार तर मग दुसरा पर्याय बरोबर असता तीच गोष्ट इथं सुद्धा आहे इथं त्यांनी आठ हजार दिले चौथ्या पर्याय हो की नाही तर इथं त्यांनी काय करायला पाहिजे होता एक शून्य वाढवाय पाहिजे होता तेव्हा त्याचं ऐंशी हजार हजार हे उत्तर बरोबर आलं असतं नाहीतर उत्तर ते चुकलेलंच आहे तिसरा पर्याय आठशे दशलक्ष आठशे दशलक्ष होतच नाहीत कारण दशलक्षच्या पुढे जर आपण रेषा ओढली तर आपल्या लक्षात येतं की ऐंशीच दशलक्ष होतात त्यामुळे याचा पर्याय उत्तर पर्याय क्रमांक एक अजून एक असंच एक उदाहरण आपण इथे पाहूयात इथेच खाली घेऊ पाहता एक उदाहरण दिलं चार कोटी आता चार कोटी हे लिहित असताना मला त्याच एकक दशक शतक हजार दश हजार सगळंच काढायचं असेल तर मी कसं काढणार तर इथे आपण कोटीपर्यंतची घरं लिहून घेऊयात एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष आणि कोटी ठीक आहे इथे मी हे चार कोटी लिहिलं हे आपल्याला समजावून घेणं खूप गरजेचं आहे असा प्रश्न आला तर परत चुकायला नको नाही आपण प्रत्येक गोष्ट काढणार आहे एकक पण काढणार आहोत दशक पण काढणार आहोत शतक पण काढणार आहोत आता याची जर मला एकक काढायचे झाले तर एककाच्या इथे रेषा ओढली म्हणजे काय आलं चार कोटी एकक मग मला एकक लिहिताना मी काय करणार अशा पद्धतीने चार कोटी लिहिणार आणि त्याच्यापुढे एकक लिहिणार या पद्धतीने मी याची फोड केली मला याला दशक लिहायचं झालं तर दशकाच्या पुढे मी इथे अशी रेषा ओढणार आणि इकडून सगळं डावीकडचे अंक पाहणार त्यातला एक शून्य यातनं काय होणार आहे कमी होणार आहे दहाणे भागायचं असतं मूळ पद्धत काय सांगते दहाणे भागायचं तरी ते दहाने भागत बसायच नाही आता आपण आपण काय करणार एक शून्य इथं रेषा ओढली आणि सगळे डावीकडचे अंक बघितले आणि उरलेले अंक इथं आपण लिहून घेतले लिहून घेतल्यानंतर शेवटचा तीन अंक सोडून भाग दिला तीन परत दोन दोन चे गट केले अशा पद्धतीने आपल्याला उत्तर आलं चाळीस लाख दशक बघा लक्षात घ्या काय समजतंय का चार कोटीचा आपण कसं वेगवेगळ्या गोष्टीत रूपांतर करतोय स्थानानुसार संख्येची किंमत कशी बदल जाते एकच संख्या आहे चार कोटी पण तिचे एकक एक केले एक तर ते चार कोटी एक एकक एक येतात एक 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 दशक केले तर चाळीस लाख दशक येतात जर कोणी आपल्याला सांगितलं दश हजार करा काय सांगितलं दश हजार करा तर दश हजारच्या पुढे आपण रेषा ओढणार डावीकडच्या सगळ्या संख्या घेणार आणि ते किती होणार आहे मग आपलं चार हजार दश हजार पाय या पद्धतीनं काय विद्यार्थ्यांनी हॅन्डिज पण केलंय तर त्यांना आता आपण विचारूया चार कोटीचं चा जर मला फक्त ज्या विद्यार्थ्याला उत्तर सांगायचंय त्याने हॅन्ड रेज करा त्यावेळी मला चार कोटीचे दशलक्ष करायचे तर किती दशलक्ष होतील सांगा बरं चाळीस चाळीस बरोबर आहे का आपण चेक करूयात का मग चेक ठीक आहे पाहता ते आपल्याला चार कोटी आहेत त्याचे आपल्याला दशलक्ष करायचे होते आणि हे दशलक्ष करताना आता तुम्ही म्हणतात की चाळीस दश दशलक्ष होतील तर दशलक्षच्या पुढे मी आपण काय ते अशी रेषा वाढणार आणि डावीकडची सगळ्या संख्या घेणार आहे आणि अशा पद्धतीने उत्तर आलं आपलं चाळीस दशलक्ष म्हणजेच काय रे चार कोटी बरोबर चाळीस दशलक्ष दोघांची किंमत सेमच आहे से। आता व्यवहारिक भाषेतील वाचन म्हणजे आपण म्हणतो पा साडेपाचशे दीड हजार सव्वा दोन हजार तर हे कसं करायचं ते तर आपण समजावून घेऊयात यासाठी हा तक्ता पाठ असणं गरजेचं आहे तू म्हणाल किती पाठ करायला सांगताय एकदा एकक एक दशक सांगता म्हणी पाठ करायला सांगता समानार्थी शब्द पाठ करायला सांगता आपण स्कॉलरशिपला बसले म्हणलं हे करावंच लागणार आहे तर व्यवहारिक भाषेतील वाचन करताना हा जो तक्ता आहे सव्वा साडे पावणे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे आणि पाठ होत नसेल तर एक आयडिया सांगतो कसं शंबर लक्षात ठेवायच ते शंभर आहेत शंभरचे निम्मे निम्मे किती होतात ते इथं आपण पाहायचं शंभरचे निम्मे किती होतील शंभरचे निम्मे 50, 50, ना, 50, 50, ना, सर. पन्नास फिन्नास बरोबर वेगळा कलर घेत थोडा पन्नास झाली आता पन्नास चे चेम्मे किती होतील रे पंचवीस पंचवीस पन्नास चे नेमे म्हणजे इथं सव्वा भागात आले आणि या दोघांची बिरीज करा पंचवीस प्लस पन्नास पंचाहत्तर पंचाहत्तर बरोबर अशा पद्धतीने एक आपला तक्ता पूर्ण झाला आता हजाराचं करत असताना याच गोष्टी आहेत प्रत्येकीकडे पन्नास येणारे पंचाहत्तर येणारे पंचवीस येणारे फक्त त्यावरचे शून्य जे आहेत ते वाढत जाणार आहेत हळूहळू आता एक हजाराचे निम्मे कराय गेलो तर किती होतील तीन अंकी संख्या झाली होत तीन अंकी झाली तसच आता इकडे पंचवीस च होणार दोनशे पन्नास अडीचशे राईट अडीचशे आणि इकडं साडेसातशे पाहता शून्य शून्य वाढत चाललेत फक्त फक्त काय होत शून्य वाढत चालले एक लाख असेल त्याचे निम्मे होतात पन्नास हजार बरोबर दोन हजार पंचवीस हजार आणि शेवटी पंचाहत्तर हजार पंचाहत्तर हजार कोटीच्या घरापेक्षा लहान घर लाखाच आहे म्हणून आता कोटीचे निम्मे करताना लाख परत पन्नास लाखाचे निम्मे पंचवीस आकडा येणारच आहे बरोबर आणि पन्नास आणि पंचवीस यांची बेरीज येते पंच्याहत्तर लाख तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण हा जो तक्ता आहे तो पूर्ण केला इथं ठीक आहे तर हा तक्ता आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे शंभरचा अर्धा पन्नास पावभाग पंचवीस पावून भाग, भाग पंच्याहत्तर हजाराचे निम्मे पन्ना पाचशे सवा त्याचा पावभाग येतो अडीचशे आणि पावून भाग येतो साडेसातशे हा तक्ता आपल्याला व्यवहारी भाषेतलं वाचन करण्यासाठी गरजेचं आहे आता कसं गरजेचं ते पहा एक उदाहरण दिलं आपल्याला अस कि सव्वा चार लाख पहा सव्वा चार लाख आता इथे आपल्याला शेवटचं पहा काय दिलेले आहे लाख या लाखाकडे लक्ष द्यायचं शेवटचा जो अक्षर आहे ते आहे लाख मग आपल्याला इथे हा जो तक्ता आहे या तक्त्यातील लाखाचा रकाना पाहावा लागेल जो की इथं दिलेला आहे पहा एक लाख मग या लाखाचा आपल्याला सव्वा भाग ठीक आहे म्हणजे याची फोड कशी करणार आपण चार लाख अधिक लाखाचा सव्वा भाग अधिक काय होणार आपला लाखाचा सव्वा भाग सवा भाग कोणाचा घ्यायचा लक्षात घ्या इथे लाख दिलेले आहेत म्हणून मी लाखाचा सव्वा भाग घेणार म्हणून चार लाख अधिक लाखाचा सव्वा भाग ते लिहित नाही म्हणून चार लाख तर आता हे चार लाख पंचवीस हजार आहे हे चार लाख पंचवीस हजार अशा पद्धतीने आपण लिहितो पहा चार लाख पंचवीस हजार आणि सव्वा चार लाख या दोन्ही एकच संख्या आहेत फक्त ही व्यवहारी भाषेमध्ये बोलली जाते आणि इकडे हे गणिती भाषेत आपण त्याचं वाचन केलं चार लाख पंचवीस हजार आणि व्यवहारी भाषेत त्याला म्हणलं सव्वा चार लाख आता हे सगळं करताना थोडस लक्षात घ्या की आपण काय काय केलं आहे तर पहिल्यांदा दिलेली संख्या बघितली की त्यात काय महत्वाचं आहे तर लाख आलेलं आहे मग मला लाखाचा सव्वा भाग बघावा लागेल आणि खाली लिहिताना किती लाख दिले त्याच्यामध्ये त्या लाखाचा सवा भाग आपण मिळवला चार लाख दिले म्हणून चार लाख खाली लिहिलं ला। आणि त्यामध्ये त्या लाखाचा सवा भाग म्हणजे पंचवीस हजार आपण मिळवले तीच बाब आता आपण काय करूयात एक दुसऱ्या एका उदाहरणाच्या बाबतीत पाहूयात आता हजाराकडे जाऊ एखाद कुठलीही संख्या सांगा व्यवहारी भाषेतली तुम्हाला येत असेल तुम्ही ये सांगा किंवा मग मी घेतो साडेचार हजार साडे पंधरा हजार पावणे सात हजार अशी कोणती सांगा हजारातली तुम तुम्हाला वाटेल पावणे सात हजार पावणे सात हजार।, हजार 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 आता यामध्ये पाहुणे पावने या शब्दाचा अर्थ काय होतो लक्षात गा घरात पाहुणे आले असं नाही घ्यायचं <laughs> पाव उने बघा याचा अर्थ काय होतो पाव आधी उन्हे पावभाग उन्हा आहे आहे म्हणजे कमी आहे म्हणजे सात हजाराला कमी मग सात हजाराच्या अगोदरची संख्या काय येणार आपली सहा इथे काय करायचं बघा पावभाग उन्हा आहे उना, उना म्हणजे उने म्हणजे कमी उने म्हणजेच कमी ठीक आहे आपण म्हणतोच ना पुणे तिथे काय काय उने उणे म्हणजे पुण्यात काय कमी आहे असं म्हटलं जातं पहा पुणे तिथे काय उणे असं एक मन आहे मराठी भाषेत म्हटलं जातं सगळेजण तर तस पावणे पावणे म्हणजे काय आहे पावभाग त्यात उन्हा असतो पावभाग हे पा म्हणजे शंभर पूर्ण व्हायला इथे ला किती कमी पंचवीस कमी इथे पहा वरचा तक्ता हम्म शंभर आहे शंभर हा पूर्ण भाग झाला आणि त्याचा पावणे भाग आहे पंच्याहत्तर चे शंभर करायचे असतील तर पावभाग त्यात मिळावा लागेल म्हणजे पावभाग त्याच्यात त्या पंच्याहत्तर मध्ये काय आहे पावभाग कमी आहे म्हणून त्याला पावणे म्हणले म्हणून मग आपण आता याचं उत्तर लिहिताना कशाचं पावणे सात हजाराचं उत्तर लिहिताना इथे सात हजार नाही घेणार सात हजाराच्या अगोदरचे हजार घेणार ते म्हणजे सहा हजार बरोबर सांगताय छान तुमचा सर्वांचा अभ्यास चांगला झालाय बरं का अभ्यास तुमचा चांगला झालेला आहे बर वाटलं तर आता पहा सहा सहा अरे हा बघा इकडे घेऊ म्हणजे आपल्याला पहा सहा हजार आहेत या सहा हजारामध्ये आपण काय करणार हजाराचा आता मी मुद्दामून इथं लिहितोय नाहीतर तुमच्या लक्षात नाही यायचं म्हणून हजाराचा पाहुणे पावणे पावणे भाग म्हणा किंवा पावन भाग म्हणा आपल्याला सोपं जावं म्हणून मी पावणे म्हणत होतो जेणे कन्फ्युजन होऊ नये मग आता सहा हजार अधिक हजाराचा पावन भाग, भाग। किती आहे तो सातशे पन्नास सातशे पन्नास छब्बा म्हणजे सहा हजार सातशे पन्नास म्हणजे काय आलं सातशे पन्नास, पन्नास। अशा पद्धतीने आपण व्यावहारिक भाषेतल्या संख्या सुद्धा लिहू शकतो अजून एक उदाहरण घेऊयात आता इथं हा तक्ता आहे आपला याच्या शेजारी एक उदाहरण आपण घेऊ थोडा अजून लहान करता येईल आपल्याला तक्ता ठीक आहे पुरीच जागा आता एक कोटीतलं उदाहरण घेऊ साडे बारा कोटी आता साडे बारा कोटी आहे काय पाहणार मी पहिल्यांदा काय दिसत नाही जुन केला असेल तू लहान करून बघते किंवा मोबाईल आडवा पकड हा साडे बारा कोटी आहे आता यात मी पहिल्यांदा काय पाहणार आहे तर कोटी किती कोटी दिलेत बारा कोटी आहे आणि साडे आहे पाऊन नाहीये त्यामुळे आहे तसे बारा कोटी घेणार ज्यावेळी पाऊन भाग असेल ना त्यावेळी मात्र बाराच्या अगोदरचा आकडा आपल्याला घ्यावा लागला असता पण इथं तर भाग नाहीये पाहुणे विचारलेलंच नाहीये म्हणून बारा कोटीला बारा कोटी घेणार प्लस कोटीचा साडे साडे म्हणजे किती भाग रे बघा इकडं निम्मा निम्मा हो कि नाही किंवा अर्धा अर्धा कोटीचा अर्धा भाग किंवा निम्मा, निम्मा भाग म्हणून आपलं काय झालं बारा कोटी बारा कोटी बारा कोटी घेतले अधिक कोटीचा अर्धा भाग किती आहे पन्नास लाख पन्नास लाख यांची आपण बेरीज केली आपल्याला उत्तर मिळालं बारा लाख पन्नास हजार म्हणजेच साडे बारा कोटी या पद्धतीने आपण हे लिहू शकतो ठीक आहे आता काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं या घटकावरची पाहूयात आतापर्यंत हा जो एवढा काही भाग झालेला आहे त्यातला आपल्याला हे दोन महत्वाच्या गोष्टी होत्या त्या महत्वाच्या गोष्टी आपण इथं पाहिल्यात जर कोण असा असेल की समजलं नाही तर त्याने थोडा सराव करा ठीक आहे यात आपल्याला महत्वाच्या या दोन गोष्टी होती की स्थानानुसार बदलणारी संख्येची किंमत आणि व्यावहारिक भाषेतलं वाचन संख्यालेखन संख्या वाचन हे तुमची उत्तर ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आले की तुमची तयारी चांगली झालेली आहे पण आपली मागे राहू नये यासाठी स्वतःला एकदा विचारा की मला येतंय का आता इथे काही उदाहरणं आहेत ती उदाहरणे आपण इथं पाहूयात ठीक आहे एका सहकारी पतसंस्थेकडे नऊ कोटी चोवीस लक्ष साठ हजार रकमेच्या ठेवी जमा आहेत ही रक्कम दर्शवणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता असं आलं पेन्सिल आपल्या जवळ ठेवायची पेपरच्या वेळी काय करायचे आपल्या जवळ एक पेन्सिल ठेवायची पेन्सिल का ठेवायची ते मी इथं सांगतो पहा जेणेकरून की आपण तिथे काय करू शकतो तिथले तिथे थोडक्यात उत्तर आपण लिहू शकतो थोडक्यात खूप थोडक्यामध्ये उत्तर लिहू शकतो नऊ कोटी सांगितलंय इथे नऊ लिहिलं नऊ वर कोमा द्या लक्षाच्या घर दोन जण आलेच पाहिजेत त्यामध्ये म्हणून मी काय करणार चोवीस लक्ष लक्षाच्या जागी काय करणार कोमा देणार जसं कोटीच्या ऐवजी कोमा दिला परत लक्षाच्या ऐवजी कोमा दिला आता साठ हजार म्हणजे यात सुद्धा दोन घरं आली साठ लिहिलं हजाराचा कोमा दिला आता आपल्याला लक्षात येत असेल पा शेवटी किती घराचा कॉलम राहिला रे आता शेवटी तीन देत काहीच नाहीये म्हणजे काय द्यायचं शून्य आणि तीन शून्य दिले तीन घर आहेत म्हणून तीन शून्य दिले अशा पद्धतीने आपल्याला इथं आता पर्याय तो शोधावा लागेल नऊ कोटी चोवीस लक्ष साठ हजार हो की नाही नऊ कोटी चोवीस लक्ष साठ हजार म्हणजे स... किती अंकी संख्या झाली पहा तीन आणि हे पाच आठ अंकी संख्या नाहीये एक दो, दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आपला पर्याय आला पर्याय क्रमांक दोन जर तुम्हाला असं काढायचं नसेल लिहून तर दुसरं काय करू शकतो मग तर यांच्या खाली एकक दशक लिहू शकतो आपण एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी या दोन पैकी कोणती एक पद्धत तुम्ही वापरू शकता एक तर त्याच्याच खाली लिहा किंवा डायरेक्ट संख्या तयार करा ती संख्या कुठे आहे पहा तेवढ्या अंकी तेवढ्या आकड्यांची संख्या असेल की ते उत्तर येतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे बाकीच्या पर्यांकडे आपण जात नाही फक्त वाचन करूयात त्याचं पाहता वाचन करताना काय करणार आपण तर त्यांचे जे त्यांचं आपण भाग करायचे आणि भाग करून आपण वाचन करायचे शेवटी तीन अंक सोडा परत दोन दोनच्या सोडा ही संख्या होते ब्याण्णव लाख शेहेचाळीस हजार परत इथे तीनचं घर सोडा परत दोन ने -दोन भाग करा नऊ कोटी चोवीस लाख साठ हजार इथे तीन घर सोडा दोन घर सोडा नऊ लाख चोवीस हजार सहाशे तीन घर दोन घर दोन घर ठीक आहे हजार लक्ष कोटी म्हणजे ब्याण्णव कोटी चाळीस लाख साठ हजार या पद्धतीने हे वाचन आपलं होतं आता पुढचं कोण सोडवू लागेल सांगा खालील पर्यायातील कोणता पर्याय आपल्याला पाच लाख ही संख्या दर्शवत नाही दर्शवत नाही असं विचारलंय म्हणजे एकच पर्याय चुकीचा आहे तीन पर्याय बरोबर आहे मग आता काय करायचं मगाच्या सारखं आपण काय करायचं पाच लाख इथे लिहून घ्यायचे थोडे लांब लांब लिहितो आपल्याला एक दशक शतक हजार दश हजार लक्ष आता पाहूयात पाच लाख ही संख्या दर्शवत नाही तर पाहता पहिल्यांदा दिले हजार मग मी काय करणार कशाच्या पुढे रेषा ओढणार सांगा कशाच्या पुढे उभी रेषा ओढणार मी हजार दिले पाच हजार हजार हजाराच्या हजार घरापुढे मी काय करणार रेषा ओढणार आता हजाराच्या घरापुढे रेषा ओढली इकडचा चौकट केला किती संख्या मिळाली पाहता चौकटीत पाचशे हजार म्हणजे पाच लाख दाखवतोय ते म्हणजेच काय पाच लाख पाच लाख म्हणजेच पाचशे हजार आहे हो की नाही म्हणजे पहिला पर्याय तर बरोबर आहे म्हणजे तो उत्तराचा पर्याय नाही आपल्याला नाही असं विचारलेलंय हो की नाही काय विचारले कोणती संख्या नाही असं इथं विचारलेलं आहे त्यामुळे आपलं उत्तर आपल्याला शोधावं लागेल परत एकदा परत शोधूयात पहा आता इथे आहे पाच हजार शतक मग शतकच्या पुढे काय करूयात रेषा ओढूयात रेषा ओढली चौकट केली बघा काय येत आहे पाच हजार शतक येत आहे म्हणजे ते सुद्धा उत्तर नाहीये आपलं कारण पाच लाख म्हणजेच काय होतंय पाच हजार शतक होतंय आता लक्ष पन्नास लक्ष असं विचारले पन्नास लक्ष असेलच कसं कारण हित लक्षात जर मी आपण चौकट केली तर किती संख्या येते बघा किती आले रे पाच लक्ष आणि दिलाय त्यांनी पर्याय पन्नास लक्ष म्हणजे हा पर्याय काय आहे पाच लाख ही संख्या दर्शवत नाही आपल्या उत्तराचा पर्याय पर्याय क्रमांक तीन आहे बाकी तिघांचाही अर्थ हा पाच लाख हाच होतो ठीक आहे पन्नास लक्ष हा उत्तराचा इथे पर्याय झालेला आहे सव्वा पस्तीस हजार बघा सव्वा पस्तीस हजार आता मला हे लिहायचंय मी कसं लिहिणार तर पहिल्यांदा काय करायचं सव्वा आहे म्हणजे आहे तीच संख्या येणार आहे म्हणजे इथे काय होणार आपण पस्तीस हजार आहे तसे घेणार आहे पाहुणे असते तर मग मात्र चौतीस घ्यावं लागलं असतं पण पावणे नाहीये पस्तीस हजार घेणार अधिक हजाराचा सव्वा भाग हजाराचा सव्वा भाग यामध्ये मला मिळावा लागतो आणि मग इथे काय होणार पहा पस्तीस हजार अधिक हजाराचा सव्वा भाग क्रमांक दोन बरोबर हजार भाग किती आला अडीचशे उत्तर आलं पस्तीस हजार दोनशे पन्नास शबाश पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे बरोबर आहे आता दुसरं गणित पहा तिथे एक ट्रिक सांगतो तिथे काय करतो एक ट्रिक सांगतो काय ट्रिक आहे पाहूया आणि आपण इथंच थांबूयात हे एवढं गणित घेऊ पाचशे रुपयाच्या शंभर नोटा म्हणजे पाचशे गुणिले शंभर यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल पाचशे गुणिले शंभर आता जसं मग भागाकार करताना आपण शून्य कमी केले होते तसं गुणाकारात काय होतं वाढत जातं भागाकार म्हणले कमी होणार आहे कमी कशा कशात होतं पहा वजाबाकीत आणि भागाकारात दोघांमध्ये कमी होत बेरीज आणि गुणाकार यामध्ये वाढत जात बेरीज आणि गुणाकार यात काय होतं वाढत जातं म्हणून इथं आपण काय करणार का आहोत हे शून्य आहे तसे खाली लिहायचे किती शून्य मोजूयात पहा एक दोन तीन चार तर हे ही शून्य आपण काय करणार आहोत खाली लिहिणार आहोत एक दोन तीन चार या शून्यावर काट मारू नाहीतर कन्फ्युजन होतं आपलं बघा हे कुठल्या शून्याच्या बाबतीत करायचं फक्त शेवटी शून्य असले तरच मध्ये शून्य असल्यावर करायचा नाही तो आगावपणा होईल मग मग इथं काय करायचं शेवटी शून्य असले कि ते गपचूप शून्य खाली लिहून घ्यायचे या शून्याचं काम झाले काम झालं त्यांच्यावर काट मारा आणि जो काही गुणाकार राहील त्याचा गुणाकार करा पाच एक पाच अशा पद्धतीने आपल्याला उत्तर इथं मिळालं पहा पन्नास हजार आता पन्नास हजार हजार हजार। हजार नहीं। एक एक हजार。पन्नास हजार पर्यात तर पन्नास हजारच नाही मग त्यावेळी आपला तो तक्ता आठवायचा तखत्यात काय होतं पहा एक लाख एक लाखाचे निम्मे किती रे पन्नास हजार निम्मे पन्नास हजार म्हणजेच काय एक लाखाचा निम्मा होतो अर्धा लाख हो की नाही एक लाखाचा निम्मा होतो अर्धा लाख रुपये म्हणजेच पन्नास हजार म्हणजेच अर्धा लक्ष तर हे समानार्थी ज्या संख्यांच्या किमती आहेत त्या आपण लक्षात ठेवणं गरजेचं म्हणजे तर पर्याय क्रमांक येतो चार बाकीची जी काही उदाहरणं आहेत मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो हो आणि ती व्यवस्थित सोडवा जास्तीत जास्त उदाहरणं मी स्वतः लिहून किंवा कॉम्प्युटरवर टाईप करून व्यवहारी भाषेतली तुम्हाला लिहून पाठवतो हो ती व्यवस्थित सोडवा सोडवताना काय करायचं लक्षात घ्या मोठ्या पद्धतीने सोडवायचा शॉर्टकट वापरू नका म्हणजे सव्वा पस्तीस हजार मिसलेले पस्तीस हजार हजार अधिक हजाराचा हजारा सव्वा भाग साडेचार लाख दिलं तर चार लाख अधिक लाखाचा अर्धा भाग पावणे पन पावणे पंधरा हजार दिलं तर पावणे आहे म्हणजे चौदा हजार अधिक हजाराचा पाऊण भाग या पद्धतीने लिहा नंतर मग त्यांची बेरीज करा उभीच करा किंवा आडवी करा तुमची मर्जी उभी करायची का आडवी करायची ही तुमची मर्जी आहे आणि आता आपण इथं सर्वांनी थांबूयात सर्वांनी या घटकाचा व्यवस्थित अभ्यास करा